पण मी काय म्हणते, तू हे जे जोजोला मेसेज करतेस ना, ते मेसेज करणं तू काही थांबवू नको, ते चालूच ठेव तू. जोजोस आपल्याला खऱ्या चोरापर्यंत पोहोचवेल, बघ तू. हो बरोबर आहे तुझं, पण अगं पेढीमध्ये असताना त्याच्यावर लक्ष ठेवणं मला शक्य होतं, पण आता कसं करू? अग मयू, मग तू पण घरी जा ना. तू काय मेडी आहेस का? घरी जा काय? तुला माहितीये ना मला यामिनी मॅमनी सांगितलंय की यापुढे घरी यायचं नाही म्हणून. अगं मयू, तू आता मला मगाशी काय सांगितलं होतंस? तू मला म्हणालीस ना की राजवीर सर तुला असं म्हणाले की आजींनी तुला घरी बोलवलंय म्हणून. हो मग पण मग घरी काय सांगू आता? किती काम करते ग माझी मनी. नेहमी नेहमी तुझ्यावर अशी काम टाकून अशीच बाहेर उंडडते का ग? नाही अग, ती सगळं आवरून गेली आहे, फक्त ही भाजी कापायची राहिली होती. होय का? पण मी म्हणते असं उन्हात बाहेर जायची गरजच काय? म्हणजे काय आणायचं सवरायचं असेल तर मयूला सांगायचं, तिची ती फटफटी आहे ना त्याच्यावरनं ती आणू शकते काय? अग आत्या, मयूचं ऑफिस आहे ना, नाहीतर आधी ती सगळं काम करायची, आम्हाला काही करूच द्यायचे नाही. हो बरे, ऑफिसात बी लई काम असत ना तिला. काय काम करते तस ती ऑफिसात? काय नाव आहे त्या ऑफिसचं आणि कुठं आहे ते? मला त्यातलं काही धड माहित नाही, पण ना मयूने मला नाव सांगितलं होतं, ए बी जी ग्रुप असं नाव आहे, पण ते कुठे आहे ते मला नाही माहित. काय माहित असत हिला कोणास ठाऊक. म्हणे अग फोन कवा त्यांना वाचतोय? 100 वर्ष आयुष्य. हॅलो. हॅलो ताई, मला आज जरा उशीर होईल घरी यायला. ठीक आहे ठीक आहे, उशीर होतोय का? मी आईला सांगते, तू नीट या. हॅलो, आज लई उशीर होणार का ग? अग आत्या, ते ऑफिस मध्ये एक्स्ट्रा काम आहे ना. नको, काळजी करू नको, मी येते तुला न्यायला. आताच बनिनी मला तुझ्या ऑफिसाचं नाव सांगितलंय, काय ते ए बी जी ग्रुप है ना. मी येते, फक्त पत्ता काय तेवढा सांग. आत्या ऑफिसचा पत्ता विचारतीये, म्हणते मी घ्यायला येते. अग पत्ता काय तेवढा सांगतेस ना. हॅलो हॅलो पत्याली बेन, तमे रमवाणू छे तो रमवाण ने. हॅलो, कोण बोलते? मयू. मयू बियो नथी, मैं छे हीरा बेन. तमे कोण? मी आत्या बेन, मी आत्याबाई. आत्या छे आत्या बित्या नथी, ग्रास कनेक्शन छे, ग्रास कनेक्शन. बाकी मग सगळं कसं चाललंय? जलेबी फापडा सगळं खावानू छे ने भामा बेन? नाव बी ठेवाय माझ. हॅलो मयू, मयू आहे का तिथं? छे 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 छे, राख राख फोन गगाधडी. गधडीने फोन ठेवला. कोण होती बी? ए गधडी बिधडी काय बोलतेस? मी काय बोलणार, तू ते हे कटच करत नव्हतीस फोन, तर असा कसा फोन कट करणार? मॅडम तुम्ही? दादा आजी आहेत का? हो आजी आहेत ना, बोलो होतो आम्ही. तुम्ही बसा ना, हे जोजो मॅडमला सँडविच देऊन येतो, मग आजींना कळवतो. मॅडम सँडविच.
जा गो मॅडम, सँडविच का खाताय? मैदा चांगला नसतो आरोग्याला. याला कसं कळलं मी सँडविच का? इथे इथेच असेल कुठतरी. टोपी, हे कुठे असतो टोपी? मला शोधू नका मॅडम, मी सरांच्या घरी नाहीये. टोपी नाही, कुठेतरी कॅमेरा तर लावला नसेल ना. मी नाही राहणार इकडे. मी चालले. काय ग, राजगुरू तर म्हणत होता तुझं नक्की नाही म्हणून. मग असं अचानक येऊन आजीला सुखाचा धक्का द्यायचा होता की काय? तुम्हाला कसं सांगू आजी, मी नक्की इथे कशासाठी आली. आजी, तुम्ही एकट्याच आज घरी? म्हणजे बाकी कोणी नाहीये का? यामिनी मॅम, जोजो मॅम. अग, जोजो तिच्या खोलीत बसली असेल. बसली एव्हा ना गोंधळून गेले असणार जोजो मॅम. आता फायनल मेसेज करायला. आजी एक मिनिट. हा तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता मी आता त्यांनाच भेटतो आहे. सगळं सत्य आता इथे उघड होईल आणि मग तुमचा गेम संपला. जोजो मॅम आता नक्कीच काहीतरी हालचाल करतील. मला त्यांच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. या टोपीचा काहीतरी बंदोबस्त करायला, पण काय मला कळतच नाही. एक काम करते, यामिनी आंटीला फोन करून सगळं सांगून टाकते. तू काहीतरी खा ना, आता तुझंच घर आहे, लाजू नकोस. बाकी काय म्हणतेस? खूप दिवस झाले आपल्याला निवांत बसून बोलायला वेळच मिळाला नाही. मला काही कळत नाहीये, पण तू टोपी मला सारखा मेसेज करतोय. आता मी घरी आले, पण मी काय करते हे सगळं तो मला मेसेज करून सांगतोय. या इतकं पॅनिक होऊन कोणाशी बोलताय? नाही, हे कळायलाच हवं. त्याला कसं कळतंय मला काही कळत नाहीये. नीट बघ ग, तिथेच कुठेतरी असेल. नो, तो कुठेही नाहीये. एडी म्हणून पण हाफ डे घेऊन गेला तो आज. सो घरी चेक कर, राजवीर सोबत आलास. राजवीर घरी आलेलाच नाहीये. इनफॅक्ट घरी तर ओ माय गॉड, मयुरी घर. राजवीर घरी नसताना मयुरी इथे काय करते? आय डोंट नो. काय? येस, पेडीवर पण आली होती आजीला भेटायला आणि आता गप्पा मारत बसली आजी बरोबर. नाही, एक मिनिट, काय बोलतीस तू? म्हातारी पेडीवर आली होती. येस, आणि आता मयुरी घरी आली आहे. तू ठेव फोन, मी बघते. येस येस.
जोजो, ए जोजो, अगं हे बघ मयुरी आली, ये इकडे. हाय. हॅलो मॅम. तुझ्यासाठी खायला आणायला सांगते. आले. आता तुम्ही ज्या कोणाला फोन केला होतात हे मला कळलं ना तर माझं काम सोपं होईल जोजो मॅम. पण त्यासाठी मला तुमचा फोन बघावा लागेल. काय करू? आजी मी ना ह्या प्लेट्स घेऊन येत होते किचन मध्ये आणि चुकून ज्यूस आणला मॅमच्या पायांवर. सॉरी 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 मॅम. ठीक आहे, काही हरकत नाही. जोजो मी साफ करून देते तुला. चल ये ये ये. सॉरी सॉरी मॅम. थँक्स जोजो मॅम, तुम्ही माझं काम सोपं केलंय. तुमच्या बरोबर नक्की कोण सामील आहे हे आता मला कळेलच आणि सरांना मला सगळं पुराव्यानिशी सांगता येईल आणि यामिनी मॅम समोर त्या गुन्हेगाराला उभं करता येईल. काय करतो मॅम? काय मॅम? फोन काय काय करत होतीस तू फोन मध्ये? नाही ते काय ते उत्तर दे. जोजोचा फोन तुझ्या हातात काय करतोय? हे संस्कार आहेत रणशिंगेंचे. एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का ग तुला? दुसऱ्यांच्या फोनला हात लावायचा नसतो. जरा जास्तच एक्सपेक्ट करते का तुझ्याकडून? कसे असतील मॅनर्स? अरे तुम्हा लोकांना तर सवय आहे दुसऱ्यांच्या वस्तूला आणि त्यांच्या माणसांना न विचारता वापरण्याची. काय बघतेस? तुझ्या हातात हा फोन का होता बोल. ते चोरत होतीस का ग तू? नाही ते फोन वाजत होता. मग वाजत होता तर उचललास? मयुरी कम ऑन, बेसिक मॅनर्स. फोन वाजला तरी दुसऱ्याचा फोन उचलायचा नाही. तू खोट बोलतेस का माझ्याशी? की काहीतरी बघत होतीस का फोन मध्ये? आंटी काय झालं? जोजो तुझा फोन या मयुरीच्या हातात होता, का सोडून गेलीस इथे? चिपो मयुरी, माझा फोन घेतलास तू? जोजो तुझा फोन चेक करत होती हा ती. अरे बापरे, ही यामिनी का चिडली आता? काय ग मयुरी, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही? दुसऱ्यांच्या घरी येऊन दुसऱ्यांचा फोन चेक करतेस? युजलेस. थँक गॉड यामिनी आंटीने फोन बघितला असता तर टोपीचे सगळे मेसेज बघून तिला कळलं असतं की तिला लेटर मीच लिहिते. बट नाव आय एम सेफ. आता फक्त मयुरीची मज्जा बघायची. आणि तू पण जोजो. ए काय हसतेस? इथे फोन ठेवायची काय गरज होती तुला? बेटा अशा अनोळखी माणसांसमोर फोन ठेवून जायचा नसतो एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? मुळात ही अनोळखी माणसं
न बोलवता का घरी येतात काय नाही? कोण बोलवतं यांना? ती फुकटे स्वतःहूनच येतात आम्हाला लुबाडायला. काय गए, काय बघतेस? तुला मी सांगितलं होतं ना की माझ्या घराकडे आणि माझ्या घरच्या माणसांकडे बघायचं पण नाही. तरी काय येतेस तोंड वर करून निर्लज्ज? तुला कळत नाही का? एक काम करते, तुझ्या घरी येऊन सांगते की मयुरीला आता माझ्या घरी पाठवत जाऊ नका, मग घुसेल तुझ्या डोक्यात. तुम्ही मला रडून दाखवू नको सा. तुम्हाला सांग, मी काय विचारते त्याचं उत्तर दे. का आली होतीस तू इथे? कोणी बोलवलं होतं तुला? आता जर हिला कळलं ना की मी मयुरीला बोलवलंय, तर मग एनिवे आय एम नॉट इंटरेस्टेड. माझा राजवीर आहे ना, खूप साधा आहे, खूप सरळ आहे, त्याला कळत नाही. तो लोकांना ओळखू नाही शकत, पण मी चांगली ओळखते. मला चांगलं कळतं काय चाललंय ते. माझ्या राजवीरला तर तू खूप चांगलंच नादाला लावलेस, खूप त्रास दिलायस त्याला. शेवटचं सांगते तुला, या पुढे इथे यायचं नाही, कळलं? यावेळी असंच सोडते, आणि जर आलीस तर धक्के मारून बाहेर काढीन तुला. चिपू, काय करत होतीस माझ्या फोन मध्ये? काय जाणून घ्यायचं तुला माझ्या फोन मध्ये? बोल ना. मयुरी, मला माफ कर बाळ, माझ्यामुळे हे सगळं झालं. मी तुला इथे बोलवायलाच नको होत. नाही नाही आजी, काय बोलताय तुम्ही? अगं माझ्यामुळे यामिनी तुला नाही नाही ते बोलली, पण तू काळजी करू नकोस. राजवीर आला ना की मी त्याला सगळं. नाही नाही प्लीज, सरांना यातलं काहीच सांगू नका. अगं पण यामिनीचं तुझ्याबद्दलचं मत बदलायला नको का? आजी मी एकदा बोलू का मॅमशी? नको नको. अगं आत्ता ती खूप रागवले, तू गेलीस ना तर चिडेल ती. मी त्यांना एकदा सॉरी बोलून येते. मी सॉरी बोलते आणि लगेच निघते. इथे काय करतेस? निर्लज्जस का ग तू? अगं तुला इतकं बोलूनही तू इथे आलीस का? काय हवंय तुला? मी सगळे रणशिंगे ना सारखी. कुत्रा कसा असतो? त्याला कितीही लाथाडलं ना तरी तो परत येतो शेपूट हलवत. सॉरी. ओ प्लीज प्लीज, माझ्यासमोर नाटक करून दाखवू नको सॉरी विरीच. मी ना तुला अगदी चांगलं ओळखून तुझ्या घरावर नजर ठेवतेस का ग तू? नाही मॅम, नाही असं नाही. फोन चेक करत होतीस का? माझ्या राजवीरवर नजर ठेवून त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस, अजून काय हवंय तुला? माझ्या घरावर, माझ्या राजवीरवर जी काही संकट आली आहेत ना, तुझ्यामुळे आली. का छळतेस त्याला? का त्याच्या मागे लागलीयस? मी करू नकोस माझ्या समोर. मयुरी, आता सांगते तुला, तुझ्या मनात जे काही आहे तेही यामिनी सराफ या जन्मात तरी होऊ देणार नाही, त्यामुळे आताच सांगते.
हा विचार डोक्यातनं काढून टाकायचा. मी हे सगळं नकोय मला. माझ्या राजवीर पासून लांब राहायचा. आजवर तुझ्यामुळे राजवीरच्या जीवावर भेटले. तू काही जीव घेणार आहेस का ग त्याचा? प्लीज प्लीज मला तू हे सगळं रडून मिडून दाखवू नकोस.